एका प्रचंड मोठ्या देशाचा एक राजा असतो तो त्याची राणी त्याच्या चार सुंदर राजकन्या एका भल्या मोठ्या राजवाड्यात राहत असतात त्या राजवाड्यात राजाच्या सेवेला बरेच दासदासी असतात यातल्या एका तरुण नोकरावर त्या राजाच्या थोरल्या राजकन्येचा जीव जडतो दोघे पळून जाऊन लग्न करतात गोष्टीच्या पुस्तकातली किंवा एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटतेय ना पण ही खरी गोष्ट आहे ती ही रत्नागिरीची आणि म्यानमारच्या राजाची आता म्यानमारचा राजा कोकणातल्या रत्नागिरीत काय करत होता असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही, ही गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली तेव्हा म्यानमारचं नाव होतं ब्रह्मदेश उर्फ बर्मा भारताप्रमाणे इंग्रजांनी तिथेही नाक खूपसलं होतं तिथे राजे केव्हाच त्यांचे मानलिक झाले होते पण तरीही इंग्रज राज्यकर्ते बर्मामध्ये थोडी सावध पावलं उचलायचे अठराशे सत्तावन्न साली भारतात झाशीची राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल पेशवा नानासाहेब यांच्यासारख्या संस्थानिकांनी मोठा स्वातंत्र्य लढा उभारला होता असं काही ब्रह्मदेशात घडू नये याची खबरदारी घेतली जायची अशातच ब्रह्मदेशाचा राजा मिंडन मिन मेला त्याच्या मागे पंचेचाळीस मुली होते पण यातल्या अनेकांना ठार करून त्याचा मुलगा थिबा सिंहासनावर आला या थिबाला सत्तेवर आणण्यात त्याच्या सावत्र आईचा हात होता कारण तिच्या पोरीशी म्हणजेच सुप्रायत बरोबर थीबाचं लग्न झालं होतं था। थोडक्यात सांगायचं म्हणजे थीबा आणि त्याची सख्खी सावत्र बहीण राणी बनले बर्माच्या राजघराण्याची परंपरा होती की आपलं रक्त शुद्ध राहावं म्हणून सख्या सावत्र भावा बहिणींमध्ये लग्न लावून द्यायचं मंडाले या आपल्या राजधानीत बसून थिबा राज्यकारभार पाहत होता तो शूर होता शिवाय दूरदृष्टीचा होता त्याने आल्या आल्या अनेक धडाडीचे निर्णय घेतले तिथले प्रशासकीय विभाग बदलले रस्त्याची कामं सुरू केली मधल्या काही काळात बर्माचा विकास मागे पडला होता त्याला मार्गावर आणायचं काम सुरू केलं अशातच त्याच्या सल्लागारांनी त्याला सल्ला दिला की आता ब्रिटिशांची गुलामगिरी सहन करायची नाही त्यांच्या ताब्यात बर्माचा जो भाग आहे तो परत जिंकून द्यायचा थिबा असले काही प्लॅन करतोय हे लक्षात आल्या आल्या इंग्रजांनी त्याच्यावर आक्रमण केलं अवघ्या काही तासात त्याचं सैन्य मंडालेमध्ये होतं थिबाला ताब्यात घेण्यात आलं त्याने परत बंडखोरीचा प्रयत्न करू नये म्हणून त्याची रवानगी हजारो किलोमीटर दूर भारतात रत्नागिरीला करण्यात आली कितीही जरी झालं तरी थिबा हा राजबंदी होता त्याला साध्या कैद्यांप्रमाणे ठेवणं शक्य नव्हतं अखेर थिबासाठी एका रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याजवळ ब्रिटिशांनी त्या काळचे सव्वा लाख रुपये खर्चून एक सुंदर राजवाडा बांधून दिला थिबा त्याची राणी आणि चार मुली या सगळ्या राजकुटुंबाची व्यवस्था तिथे करण्यात आली राजवाडा प्रचंड मोठा होता सुंदर होता मात्र तो एक सोन्याचा पिंजराच होता थिबाला आणि त्याच्या कुटुंबाला कुठेही जाण्याची परवानगी नव्हती कायम ब्रिटिश सैन्याचा त्यांच्यावर वचक असायचा अशातच थिबाने सोळा डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी रत्नागिरीच्याच भूमीत अखेरचा श्वास घेतला मरणापूर्वी एकदा तरी आपल्या मायभूमीचं दर्शन घेण्याची त्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली थिबाला रत्नागिरीमध्येच पुरण्यात आलं पुढे काही वर्षांनी त्याच्या राणीला आणि मुलींना परत बर्माला पाठवण्यात आलं पण थिबाची सर्वात मोठी राजकन्या फाया ही एकटीच तिथून परत रत्नागिरीला आली तिचं राजवाड्यात काम करणाऱ्या गोपाल सावंत नावाच्या नोकरावर प्रेम जडलं होतं पारतंत्र्यात असलेल्या दोन देशातलं प्रचंड अंतर तिला आपल्या प्रेमाकडे परत येण्यापासून रोखू शकलं नाही आपला राजकीय वारसा जड जवाहिरे, संपत्ती आपला देश नातेवाईक यांना रामराम करून फाया गोपाल सावंतशी लग्न करण्यासाठी परत आली या गोपाल सावंतचं यापूर्वी लग्न झालेलं तरीही त्याने फायाशी दुसरं लग्न केलं दोघांना टुटू नावाची मुलगीही झाली बऱ्याच प्रेमविवाहत होतं तसंच झालं गोपाल सावंत व्यसनी होता तो काही जास्त कमवायचा नाही आणि फायाला ब्रिटिश सरकारकडून जी काही तुटपुंजी पेन्शन मिळायची त्यावरच त्यांचा संसार चालू होता म्यानमारची राजकन्या थिबा पॅलेसची मालकीण अतिशय गरिबीत आयुष्य काढत होती तिला तिच्या घरच्यांनी परत येण्याविषयी अनेकदा समजावलं पण तिने रत्नागिरीलाच आपलं घर मानलं फाया कधीच परत गेली नाही तिचा मृत्यूही रत्नागिरीमध्येच झाला कलेक्टरने वर्गणी काढून या ब्रह्मदेशाच्या राजकन्येचे अंत्यसंस्कार केले पायाच्या नंतर टूटूची अवस्था आणखी बिकट झाली थिवा राजाच्या नातीला अक्षरशः रस्त्यावर झोपण्याची पाळी आली तिने रिक्षा चालवणाऱ्या शंकर पवार यांच्याशी विवाह केला या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली मुलाचं नाव चंद्रकांत पवार आणि मुलीचं नाव मालती मोरे रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठा आपल्या आजोबांचा राजवाडा असलेली टुटू घरात भांडी सुद्धा आणि असं करत आपल्या मुलांना तिने वाढवलं म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार हे रत्नागिरीत साधस काम करतात साधे राहतात मध्यंतरी थिबाचे म्यानमार मधले वंशज थिबाच्या स्मृती शताब्दी निमित्त रत्नागिरीच्या भेटीला आले होते तेव्हा त्यांनी चंदू पवार यांची भेट घेतली एका राजाचे दोन देशात वेगवेगळ्या परिस्थितीत राहणारे वेगवेगळी भाषा बोलणारे हे वंशज एकत्र आले आहेत आपल्या आठवणी एकमेकांशी शेअर करतायत हे अनोख दृश्य तेव्हा रत्नागिरीकरांना पाहायला मिळालं बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी भिडू चॅनल पाहत राहा